नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी मम्मा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे अशा प्रकारे मी घेतलेली आहे आंबट भाजी, आणि आंबट भाजी अशी देठांपासून वेगळी करून घ्यायची आहे, आणि फक्त पाने पण घ्यायचे नाहीत, त्याच्या अशा काड्यासुद्धा घ्यायच्या। हे पहा अशा प्रकारे, कारण खूप लोक हे देठ घेत नाहीत, फक्त पानपान घेतात, पण देठांमध्ये सुद्धा ते भरपूर प्रमाणात पौष्टिकता असते। तसंच शेपूची भाजीसुद्धा घेतली आहे थोडीशी, आणि ती पण देठांसहित घेतलेली आहे। खूप लोक फक्त शेपूची पानपान घेतात किंवा शेपूची भाजी खात नाहीत, कारण ढेकर येतात। तर शेपूची भाजी पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते, त्याच्यामुळे नेहमी खावीच। तर आता मी इथे दोन मोठे चमचे खडा मीठ टाकले आणि 15 ते 20 मिनटं आपण मस्तपैकी ही भाजी अशीच या मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत। अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही ठेवू शकता, पण ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटं ठेवावी। म्हणजे जी फवारणी वगैरे होते, जे पेस्टिसाईड वगैरे वापरले जातात पालेभाज्यांवरती, त्या पूर्णपणे रिमूव्ह होऊन जातात, ते पण नैसर्गिक पद्धतीने। आता मी इथे घेतलेली आहे थोडीशी चना डाळ, म्हणजेच हरभऱ्याची डाळ, आणि तीसुद्धा आपण 15 ते 20 मिनटं भिजू देऊ। आता छानपैकी भिजल्यानंतर आपण ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने भाजी धुवून घेणार आहोत, आणि डाळसुद्धा मी धुवूनच भिजू घातली होती। आणि भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊन कापेपर्यंत आपण इथे या भांड्यामध्ये भाजी ज्या भांड्यात शिजायला घालणार आहेत त्याच्यात पाणी आपण उकळायला ठेवलं आहे, 1.5 ग्लास पाणी, आणि चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकलं आहे। तर आता ही भाजी मस्तपैकी मी कापून घेतली आहे दोन्ही एकत्र करून। तर भाजी टाकूयात आपण या मातीच्या भांड्यात, आणि मातीच्या भांड्यात नक्की करून पहा, पालक भाजी, आंबट भाजी, आंबाड्याची भाजी, या पालेभाज्या स्पेशली या मातीच्या भांड्यात खूप अत्यंत चविष्ट अशा होतात, चवसुद्धा खूप न्यारी आणि वेगळी लागते। तर आता मी कापून घेतलेली भाजी आणि आपली डाळ, भिजलेली डाळ, दोन्हीसुद्धा मी टाकून घेतलं आहे आपल्या पाण्यात। तोपर्यंत पाण्यालासुद्धा उकळी आली होती, आणि आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ। आणि ही भाजी शिजायला वेळ कमी लागतो, पण याच्यामध्ये जी शेपूची भाजी टाकली आहे ती शेपू शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। म्हणजे आपण ही यातली चना डाळ जेव्हा शिजेल, हरभऱ्याची डाळ, तर तेव्हा आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत, आणि ती केव्हा शिजेल हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच। तर मस्त अशी हिरवीगार भाजी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या पद्धतीने ट्राय करा। तर आता थोड्या वेळासाठी आपण याला मस्त उकळू देऊ, आणि आता भेटूयात भाजी शिजल्यानंतर। तर भाजी शिजल्यानंतर जवळजवळ 20 मिनटानंतरचा आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे भाजी आपली पूर्ण स्मॅश होते ॲटोमॅटिकली, आपण फक्त कट करून टाकली होती। आणि हे पहा, आता मस्त आपली हरभऱ्याची डाळसुद्धा छानपैकी फाईन अशी शिजलेली आहे। हे पहा, आता याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे ते पहा। थोडासा लसूण मी पांढरा कडून सोलून घेतला आहे, त्यानंतर थोडासा लसूण तसाच, आणि थोडेसे शेंगादाणे, आणि चवीपुरत्या तिखटासाठी मिरच्या, त्याचप्रमाणे एक वाटी बेसन पीठ, आणि थोडंसं लिंबाच्या एवढं एक गुळाचा खडा। तर जास्त मसाले वगैरे आपण काही वापरत नाही आहेत। तर आता हे सर्व मिरच्या, लसूण आणि शेंगादाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, आणि ते ओबडधोबड बारीक करायचे आहेत अशा प्रकारे। आता आपण तडका पॅनमध्ये मस्तपैकी तडका बनवून घेणार आहोत, आणि तडका देण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे लोखंडाचं तडका पॅन, लोखंडाची छोटीशी कढई, कारण आता आपण लोखंडसुद्धा वापरतो आहे आणि मातीच्या भांड्यात भाजी बनवतो आहे, त्यामुळे ही जास्त पौष्टिक असणारच आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लोहसुद्धा असणार आहे, आणि मातीच्या भांड्यात बनवल्यामुळे त्याच्यात जास्त प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असणार आहे। तर आता तेलाला छानपैकी उकळी आलेली आहे, आणि मी याच्यात जिरे टाकणार आहे, कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपण फक्त जिरेच टाकतो, मोहरी टाकत नाही आणि हळदसुद्धा टाकत नाही। तर आता जिरे मस्त तडतडल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत आपण बारीक कापलेला लसूण। तर आता मस्त लसूण टाकणार आहे, आणि लसूणसुद्धा मी ब्राऊन करून घेणार आहे, म्हणजे छान परतून घेणार आहे। आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगादाणे यांचं वाटण, आणि तेसुद्धा आपण छानपैकी असं खरपूस परतून घेणार आहोत याच्यामध्ये। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ, कारण जास्त मीठ टाकायचं नाही, आपण भाजी शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं। आता फक्त चटणीच्या चवीनुसार आपण या ठिकाणी मीठ टाकणार आहोत, आणि नंतर हा तडका जाणार आहे आपल्या भाजीमध्ये अशा प्रकारे।
आणि थोडीशी भाजी टाकून आपण या तडका पॅनमध्ये अशा प्रकारे थोडंसं विसळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यात थोडासुद्धा अंश राहणार नाही आपल्या मसाल्यांचा. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ही भाजी खूप आंबट होते किंवा काय, तर त्यासाठी मी थोडासा गूळ इथे वापरणार आहे आणि भाजी अजिबात आंबट होणार नाही. जसं की मी मागचा व्हिडिओ बनवला होता आंबड्याच्या भाजीचा, दसऱ्याच्या दिवशीचा उपवास सोडवण्यासाठीचा व्हिडिओ, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर वरती आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे आणि तो व्हिडिओ नक्की पहा. तर आता मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेत आहे आणि भाज्या शिजल्यानंतर पाणी काढायची खूप जणींना सवय असते, तर प्लीज ते करत जाऊ नका, कारण तेव्हा मी आंबाड्याची भाजी बनवली होती आणि त्याचंसुद्धा मी पाणी काढलं नव्हतं. तिथं डायरेक्टली मी मेथीच्या भाजीसारखीच बनवली होती आणि ह्या आंबड भाजीचंसुद्धा पाणी काढत नाही आहे. पाणी काढल्यामुळे, भाजी शिजल्यानंतरचं पाणी काढल्यामुळे त्या भाजीतली सगळी पौष्टिकता निघून जाते आणि आपण ते पाणी फेकून देतो म्हणजे सगळी पौष्टिकता त्या पाण्यातली वाया जाते आणि आपण फक्त निव्वळ स्वतः खातो. तर तसं अजिबात करायचं नाही आहे. आता भाजी छान मिळून मिसळून यावी यासाठी मी एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी ते आपण एक लिक्विड फॉर्म तयार करून घेतलं आहे, एक बॅटर तयार करून घेतलं आहे. आता ते बेसन पीठ आणि पाणी मिक्स केलेलं मिक्सर आपण भाजीत टाकणार आहोत आणि उकळी आल्यानंतर शक्यतो हे मिक्सर टाकायचं. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून बेसन पीठसुद्धा याच्यात ॲड करू शकता, पण तसंच बेसन पीठ टाकल्यामुळे बऱ्याच जणींना ते जमत नाही, गुठळ्या गुठळ्या होतात त्याच्या, तर त्याच्यामुळे असं वाटीत थोडं पाणी मिक्स करून टाकू शकता. त्याचप्रमाणे कढीमध्ये सुद्धा बेसन पीठ टाकतात आणि ते सुद्धा असंच टाकलं तरीसुद्धा खूप छान आपली कढी बनते. तर आजची ही मस्त भाजी तयार आहे. आता अजून एक उकळी येऊ देऊ म्हणजे आपण त्याच्यात आत्ता ॲड केलेलं बेसन पीठसुद्धा मस्त शिजेल. तर भेटूयात उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटानंतर. आणि मस्तपैकी आता भाजीला उकळी आलेली आहे आणि या मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायचा म्हणजे एक गंमतच आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे तरीसुद्धा हे भांडं जवळजवळ 15 मिनटं ही भाजी उकळून ठेवेल. तर आता ही डिश आपण सर्व्ह केलेली आहे मस्तपैकी आपली ज्वारीची भाकरी आणि छान आपली मस्त हिरवीगार आंबट भाजी. तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात परत अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या. ओके, टाटा, बाय.